पिंपरी चिंचवडच्या महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचत गट यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. पाहुयात या संदर्भातली ही बातमी. पिंपरी चिंचवड शहरात भरली पवनाथडीची जत्रा. महिला बचत गट यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पवनाथडी यात्रेचे करण्यात येते आयोजन. महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी यात्रेचे करण्यात येते आयोजन. महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत भरवली जाते पवनाथडी जत्रा. महिलांना स्वतःचे उत्पादन सुरू करण्याची मिळते प्रेरणा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये बचत गटांमधील महिलांनी बनवलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात येतात. त्यासाठी महापालिका विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देते. या जत्रेमध्ये लाखो रुपयांची दरवर्षी उलाढाल होत असते. महिला बचत गटांसाठी बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. पवनाथडी जत्रेचं आयोजन खरं तर महिलांच्या आतमध्ये जे उपजत गुण असतात त्यांना वाव मिळण्यासाठी खरं तर पवनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात येत असतं. त्यांना व्यावहारिकदृष्ट्या नॉलेज मिळण्यासाठी आणि त्यांच्या जे काही इथे तीन प्रकारचे स्टॉल लावलेले आहे, एक जनरल, एक व्हेज आणि नॉनव्हेज. 450 स्टॉल आहे, प्रत्येक स्टॉल ए बी करून असे 850 महिलांना इथे स्टॉल मिळालेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातली सर्व ज्या बचत गटाच्या महिला आहेत, ज्या इच्छुक आहेत, त्या महिलांनी या पवनाथडी जत्रेत भाग घेतला आहे. जनरल जी आहे त्याच्यामध्ये मसाले, कोणी घरगुती पद्धतीचे पापड असं जे बनवतात ते जनरलमध्ये आहे आणि व्हेजमध्ये खानदेशी प्रकार, उदाहरणार्थ व्हेज पुलाव असेल किंवा वांग्याचं भरीत, भाकरी, पिठलं भाकरी, मासवड्या. आणि नॉनव्हेजमध्ये म्हणतात तर नॉनव्हेज बिर्याणी, मासे, खेकडे आणि पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर महापालिकेने गेल्या 12 वर्षांपासून पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे. महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रा भरवली जाते. महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, एकूणच महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात याकरता पवनाथडी जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये बचत गटासाठी एक खूप मोठी संधी निर्माण करून देण्याचं काम या बचत गटाच्या माध्यमातून केलं जाते. आपल्या घरी बनवलेले पदार्थ या ठिकाणी लोकांपर्यंत पोचणं खरं तर त्यांना एक महिलांना पायावर उभा राहण्यासाठी एक चांगलं पाऊल महापालिकेच्या वतीनं करतो आहे आणि स्वयंरोजगारातून महिला पुढच्या काळामध्ये अजून ताकदवान होण्यासाठी अजून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू. त्याच्याही पुढे खूप मोठा आहे असं मला वाटतंय, कारण घरातली महिला जेव्हा सक्षम होते तेव्हा ते घर सक्षम होतं आणि ते घर जेव्हा सक्षम होतं तेव्हा आपला पूर्ण समाज सुधारतो, आपला पूर्ण समाज सक्षम होतो आणि ज्याची गरज आपल्याला आज आहे. पवनाथडी जत्रेचं आयोजन आपण केलेलं आहे आणि या पवनाथडी जत्रेचं उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप, त्याचबरोबर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्विनलताई मेत्रे, या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपला बहुमूल्य वेळ खर्च करून सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो. पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना महिला बचत गट उत्पादनाबाबत माहिती व्हावी, त्यामधून स्वतःचे उत्पादन सुरू करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी याकरता शहरातील बचत गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत असते. पवनाथडी जत्रा कार्यक्रमाच्या उद्घाटना समारंभ प्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत समवेत उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला आणि बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे, जैवविविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पवनाथडीच्या माध्यमातून याचा आपण विचार करावा. आपण आजूबाजूला डोकावून पाहिलं तर पाहतो की नवनवीन नावाने चहा येतो, त्या चहाच्या 100-200 स्टॉल होतात
आणि असे 100-200 स्टॉल प्रत्येक 2-3 लाख रुपये धंदा घेतो. मला वाटतं आपल्या महिला जे हे सुप्तगुण आहेत त्यांच्या सुप्तगुणांना वाव दिला आणि अशा व्यवसायाच्या जर मालिका तयार केल्या आणि मला वाटतं कुठं वडेपाव असेल, मिसळ असेल, चहा असेल, अशा प्रत्येक क्षेत्रात जर आपण 100-100 महिलांचं पुनर्वसन करू शकलो तर निश्चित 400-500 महिलांचं दरवर्षी पुनर्वसन करू शकू. अशा नवनवीन उद्योगाचा शोध करून त्याची मोनोपल्ली कसं होईल, त्यासाठी लोक आपल्याकडे कशी येतील, यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि खऱ्या अर्थाने महापालिका जी पवना थडी घेते तिचं सार्थक करावं हीच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो. पवना थडीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.